नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरपडे. बहुजन इथं लाईव्ह आपण पाहतात. काल नुकतंच संध्याकाळचा वेळ होता. या ठिकाणी अशोकनगर भाटनगरमध्ये या परिसरामध्ये येल्लाप्पा झेंडे या परिवारामध्ये त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. काही दोन तरुणाने, त्यांचा आडनाव आहे पांढरे, अशा दोन युवकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी असा मिळून या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. आणि हल्ला करत असताना पोलीस स्टेशन, पोलीस चौकीला ते गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितरित्या जी तक्रार दाखल करायची होती, ती तक्रार त्यांनी तिथल्या ठाणे अंमलदारांनी घेतलेली नाही. आणि या ठिकाणी आपण त्यांच्याकडून काही गोष्टी ज्या घडलेल्या ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्यावर जो काय अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला त्यांनी या ठिकाणी मीडियाला त्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर येल्लाप्पा झेंडे या ठिकाणी आहेत. तर त्यांच्याकडून परिस्थिती जी आहे ती प्रॅक्टिकल या ठिकाणी आपण त्यांच्याकडे जी घडलेली घटना आहे ती जाणून घेणार आहोत. आपलं नाव सांगा. येल्लाप्पा झेंडे. हां, काय घडलेलं होतं म्हणजे काय घडलं म्हणजे काय माहिती का? सकाळी खाली नाही का, सकाळी खाली म्हणजे दारू पीत बसतात लोक, म्हणजे रात्रीचे. मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं की नाही का, की नाही का, हा मी एवढंच म्हटलं त्यांना की नाही का, की तुम्ही पिऊ वगैरे करून आवाज करू नका. फक्त त्या दिवशी झाल्यानंतर काल काय हळद होती, हळदीनंतर नाही का त्यांनी डायरेक्ट तिथलं नाही का डायरेक्ट माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला. त्याच्या हा त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्यानंतर म्हणजे त्यांनी विचारलं की माझ्या मिसेसला विचारलं की कुठे आहे तुझा नवरा, काय आहे, कुठे आहे, काय आहे. विचारल्यानंतर नाही का मिसेस काय म्हटली, ती नाहीत घरी, घरी नाहीत. मी पलीकडे होतो. पलीकडे आल्यानंतर मिसेसच्या वरती हल्ला केला. मिसेसनंतर हल्ला केल्यानंतर मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर नाही का माझ्यावरती सुद्धा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्यांनी काय केलं बघ, नंतर आम्ही सगळे आमच्या पूर्ण घरावरती त्यांनी हल्ला केलेला आहे. आणि ते दोघ जण होते. नाव काय म्हणजे हल्ला केला नाही एवढं त्यांचा तो अक्षय पांढरे काय रुतेश पांढरे हे माहिती आहे. पण मी काय म्हणजे जास्त हे केलं नाही काही. आणि ज्या वेळेस मी दाप मागायला पोलीस चौकीत गेलो तर पोलीस चौकामध्ये फक्त एनसी नोंदवली त्यांनी, पुढची कारवाई काय केली नाही. आणि त्यांनीच मला उलट त्या पोलिसांनी नाही का तू कशाला त्याला बोलायचं होतं, तुझं काय काम आहे त्याला बोलायचं, तू तुझं घर बघायचं, तू त्याचं हे करायचं, असं पोलीस नाही का मला म्हणत होता. त्या पोलिसाचं नाव मला माहित नाही काय म्हणजे कोण होतं, पोलीस हवालदार होता का पोलीस नाही इन्चार्ज, कोणत्या पोलिसाचा इन्चार्ज, या पिंपरी चौकीचा इन्चार्ज कोण होता ना हे माहिती नाही मला. त्यांनी तुम्हाला काय काय म्हणजे तुम्ही ज्या वेळेस त्यांना काय सांगितली मी सांगितली तर परिस्थिती. आणि त्यांनी उल्लेख असा नाही, आता आमचं सोनं सुद्धा गेलेलं त्याच्यात अजिबात व्यापारमध्ये, अजिबात त्याच्यामध्ये काय व्यापारमध्ये नाही का सोन्या बिन्याचा काहीच नाही का उल्लेखच नाही अजिबात. मारले मला मारलेलं तुम्हाला हे काय इथं मारले मला. आपण जाणून घेतो आहोत त्या ठिकाणी की जो हल्ला झालेला आहे त्यांचा, त्यांना शारीरिक या ठिकाणी जखम सुद्धा आपल्याला दिसत आहेत. अशा अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे की हा हल्ला होत असताना आम्ही फक्त विचारपूस करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण त्या घटनेची कुणीही दखल घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांनी या ठिकाणी सांगत होते की सोनं सुद्धा या ठिकाणी गेलेलं आहे त्यांचं. तर सोनं किती गेलेले, काय गेलेले? माझ्या गळ्यातली 1.5 तोळ्याची चेन गेली आणि हा बरं का, आणि हिच्या गळ्यातलं पूर्ण मंगळसूत्र गेलेलं आहे. आणि एक कानातलं गेलं पण ते भेटलं बरं का, असं काय नाही. एक कानातलं गेलंय ते भेटलं आम्हाला, ते सगळे घेऊन गेले ते लोक. येल्लाप्पा झेंडे यांची 1.5 तोळ्याची चेन गेलेली आहे आणि कानातलं आणि काहीतर मंगळसूत्र गेलेलं असं ते म्हणतात या ठिकाणी. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून झेंडे म्हणजे मिसेस झेंडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा. माझं नाव विजयलक्ष्मी झेंडे. विजयलक्ष्मी झेंडे माझं नाव. आणि ते पोर आले घरी आणि कोण आलं ते त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे ना? रितेश पांढरे. रितेश पांढरे आणि दुसरा अजून कोण? अक्षय पांढरे. ते नंतर आला हे रितेश पांढरे पहिला आला. किती लोक होते असे? दोघीच होते त्यांनी, दुसरं कोण नाही. आणि पिऊन आला तो फुल. आणि आले आले की म्हणलं तुझा नवरा कुठे आहे, मला म्हणते खाली आवाज नाही करायचा, मी आता आवाज करणार आहे. काय कारण काय घडण्याचं म्हणजे असं भांडण काय नाही. रात्री 1-2 वाजेपर्यंत खाली इथे दारू पीत बसते, मस्ती करते नेहमीच. इथं दारू नेहमीच दारू नेहमीच इथं म्हणजे लोकांना आपण पाहत आहात की जे पांढरे जे आहेत ते गुन्हेगारी याच्यावर त्यांचं रेकॉर्ड आहे असं येल्लाप्पा यांचं म्हणणं आहे.
आणि ते सातत्याने पित असतात संध्याकाळी रात्रीच्या वेळेला ड्युटीवरून ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस त्यांना दिसतात असा गोंधळ करताना पित बसलेलं. तर लहान मुलं असतात त्या मुलांवर जे संस्कार आहेत ते चांगले पडावेत त्या दृष्टिकोनातून येलाप्पा झेंडे यांना वाटतंय की बाबा इथं असं गोंधळ करू नये इथं असं पिऊ नये असं त्यांना वाटतंय. पण त्या अनुषंगाने ही जी घटना घडलेली आहे ती दारू पित बसल्यामुळं असं आणि दारू पिल्यानंतर तुमचं नेमकं कशावरून झालं तुम्ही अटकलं अटकलं नाही यांनी एवढंच बोलले की नाही का मस्ती करू नका एवढ्या रात्री एक वाजले दोन वाजले म्हणून ते घरी आला म्हणजे तुमच्या अंगावर काय धावून आले धावून आलं नाही का माझ्या गळ्यातलं तोडलं मला मारहाण केले माझे पूर्ण हे गवन सगळं फाडून टाकले. आपण पाहत आहात की यांचं मिसेस झेंडे यांचं गाऊन फाडलेलं आहे आणि त्यांना गळ्याला या ठिकाणी जखम दिसत आहे ते दाखवताना जखम त्यांना दिसत आहे म्हणजे नख वगैरे असे ओरपडून त्यांनी हे केलेले. तुमचं सोनं गेलेलं आहे म्हणतात काय गेलेलं आहे तुमचं सोनं हा आणि तुम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला पोलीस चौकीला गेले होते त्यावेळेस म्हणून त्यांनी काय तुमची कंप्लेंट व्यवस्थित घेतली का घेतली कंप्लेंट घेतली म्हणलं आम्ही त्यांना पकडू बघू कुठं आहेत त्यांनी बघू आम्ही नोंद करू त्यांचं मग सकाळी आम्ही बघितलं तर इथेच फिरतो तो आम्ही त्यांच्या घरी गेलो ते भेटले नाही तर आम्ही काय करू त्यांच्या घरी निरोप दिले ते आल्यावर येणार मग तुम्हाला आम्ही नंतर फोन करणार. मग तुमच्या तुम्हाला मारहाण झालेली हो अच्छा ते मी म्हणजे लोकांनी तरुणांनी केलेली तुमच्यावर मारहाण बाई माणूस वगैरे कोणी नव्हतं नाही बाई माणूस नव्हते. आपण पाहता त्या का बाई माणसावर जर असं गळ्याला ओरबडून त्यांनी त्यांच्या मॅक्सीला पकडलेलं आहे मॅक्सी फाटलेली आहे त्यांच्या गळ्यातलं सोनं सुद्धा गेलेलं आहे त्यांच्या नवऱ्याचं सोनं गेलेलं आहे त्यांच्या भाऊजाला सुद्धा म्हणजे मारहाण केलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तुमचं नाव काय आणि तुम्हाला काय झालेलं तर प्रसंग तुम्ही सांगायचा. श्यामा झेंडे आणि मी 5 मिनिटं अगोदर नाही का ते लोकल बघितले होते मी तलवारी बिलवारी पैसे बी इथे थांबून माग इथं थांबलेले होते. पोरीला मी काय म्हणले की त्यांनी कशासाठी तयार करायला लागले ते माहीत नाही मला. आम्ही काय त्यांच्यावरच लक्ष दिलो आणि 5-10 मिनिटं झालं तर त्या घरात बसलो की आले की डायरेक्ट हिला मारले चालू केलं ते लोक. आता सकाळीच ते पोलिसाला म्हणते ते नाही का तुम्ही जीव मारल्यावरच येणार का ते म्हणजे हा बघू फोन करा तुम्ही जीव मारल्यावर जेव्हा त्यांनी दिसते तेव्हा आम्हाला फोन करा मग आम्ही येऊ येऊ हे चौकीला जेव्हा गेले जातात त्यावेळेस फिरताना इथं दिसतात की त्यांना अटक झाली पाहिजे परंतु त्यांच्यावर कुठली म्हणजे अटक झालेली नाही त्यांना काही जामीन वगैरे झालेला काही जर जामीन वगैरे त्यांना त्याची त्यांना काही माहिती नाही परंतु ते खुल्लेआम फिरतात. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा हा खुल्लेआम फिरतोय सारखी दहशत निर्माण करतोय या ठिकाणी पिऊन खाऊन. तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगायचं आमच्या मुलं बाळा घरामध्ये असतात ते शिक्षण घेतात शिक्षण घेऊन नेहमी इकडे तिकडे फिरतात त्यांच्यावर यांचं वातावरण असं आहे की हे नोकरी करतात नोकरी करून आपलं प्रपंच घर वगैरे संभाळतात असलं कुठलंही म्हणजे ते वाईट असलं कुठल्या व्यसनाच्या किंवा कुठल्या अशा गोष्टीच्या ते आहारी कुठं त्यांचं कुटुंब गेलेलं नाही. परंतु जे मुलं अशा पद्धतीने तरुण युवक हे समाजाला म्हणजे खराब करण्याचा प्रयत्न करतात समाज त्यांना जॉब विचारण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीने त्यांच्यावर असा हल्ला केला जातोय हे प्रत्यक्ष आपण या झेंडे परिवारातून आपण पाहिलेलं आहे. तर आज जी घटना घडलेली आहे तर पोलीस चौकीमध्ये जे काही अधिकारी असतील जे हवालदार असतील त्यांनी ती घटना प्रत्यक्ष काय केली पाहिजे होती की इथं येऊन त्यांनी पंचनामा केला पाहिजे होता त्यांनी पंचनामा करून घडलेली घटना जी आहे ती प्रत्यक्ष त्यांनी या ठिकाणी जाणून घेतलेली का म्हणजे ते इथं पोलीस आलेले होते का नाही तुमचं काय तुमचं काय म्हणणं काय पोलीस मी रात्री ज्या वेळेस तक्रार दिली एक मिनिट मी ज्या वेळेस रात्री तक्रार दिली 11:30 आणि मी 3 वाजता गेलो पोलिसापाशी की पोलिसापाशी 3 वाजता गेलो तर त्या पोलिसाला विचारलं की ती माणसं आलीत का तर त्यांनी एक रिक्षावाला माणूस पाठवला माझ्याकडे ए तो पिलाय का बघ म्हणून बरं का तो रिक्षावाला माणूस म्हणला हा पिलाय हो आणि मला म्हटलं तू लय वाढी वय तू जा घरी तू पिलेला होता कोण नाही पिणारच नाही कसं काय पिणार ज्या वेळेस तू रात्री बायकोवरती हात उचलतोय म्हणजे तू म्हणजे काय करतात तुम्ही काय करतात म्हणजे नोकरीला आहेत का तुम्ही नसलाय सर्व्हिसला कुठे आहे सर्व्हिसला आणि मी सर मी शिफ्ट इन्चार्ज आणि इंजिनियर आहे मी आणि हा बर ते सुशिक्षित आहेत तर इंजिनियर असताना शिफ्ट इन्चार्ज आहेत एका कंपनीमध्ये ते कामाला आहेत आणि तुमची नुकतीच कोणती शिफ्ट होती त्यावेळेस माझी सेकंड शिफ्ट होती ज्यावेळेस त्याला मी बोललो त्यावेळेस मी रात्री
साडेबाराच्या म्हणजे पावणेच्या दरम्यान आलो आणि त्यांना मी सांगितलं ड्युटीहून घरी येताना एक घटना घडलेली हो म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा कशाला पिऊन खाऊन आरडाओरडा करताय नाही का. तर त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन म्हणजे पिऊन खाऊन नाही का माझ्या मिसेसला विचार तुझा नवरा कुठे आहे काय कुठे आहे नाही का. बरं त्यांनी विचारलं म्हणजे त्यांची शिकून ते सुटल्यानंतर घरी आल्यानंतर हा प्रसंग घडलेला आहे असं त्यांनी या ठिकाणी कथन केलेलं सांगितलं आहे चॅनलला सांगितलेलं आहे. ही जर घटना अशी असेल तर पोलिसांनी सुद्धा व्यवस्थितरित्या त्यांचा पंचनामा केलेला पाहिजे होता आणि या ठिकाणी प्रत्यक्ष जी घटना घडलेली आहे त्यांच्या घरापर्यंत पोलिसांनी आलं पाहिजे होतं. तर यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर जी मारहाण झालेली आहे तर त्यांनी मारहाणचे वन या ठिकाणी आपण चॅनलला पाहत आहात दिसत आहेत. त्यांनी जे त्यांचं सोनं गेलेलं आहे चैन गेलेले आहे हे पूर्णपणे एनसी त्यांनी फक्त नोंद केलेली आहे जी दखलपात्र गुन्हा धोका त्यांनी दाखल केलेला आहे. त्यांच्यावर खऱ्या अर्थानं त्यांना अटक त्यांना केलं पाहिजे पण अटक त्यांना केलेलं नाही. तर तुमची मागणी काय म्हणजे मागणी म्हणजे आम्ही आम्हाला सोनं देणं काय नको पण आवडतात ना हे लोक जे वावरतात ना या इथं हिऱ्यामध्ये जे काय या हिऱ्यामध्ये जे चोऱ्यामारे करणारे दाडू पिणारे काय वावरतात ना इथं आपला तो राहतो एक नंबर बिल्डिंग तिकडे सात नंबर मध्ये आणि इथे येतात आणि काही गोष्टी अशा आहेत की ह्याच्यामध्ये राजकारणच चालू आहे. आम्ही रात्री गेलो या ठिकाणी आपण जाणून घेता त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि हे असे प्रसंग वारंवार जर घडत असले त्यांचं गुन्हेगारी क्षेत्र त्यांचं आहे असं येल्लप्पा झेंडे यांच्याकडून माहिती मिळते तर तेही तपासावं त्या तपासणीच्या अंती त्यांच्या योग्य ते गुन्हा दाखल करून जी काही त्यांची घटना घडलेली आहे ती योग्यरित्या त्यांना न्याय या ठिकाणी द्यावा असं बहुजन हिताय लाईव्हला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण पाहतात बहुजन हिताय लाईव्ह जाणून घेऊत आपण धन्यवाद.